नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता 5वीचा मराठी विषयाचा शिष्यवृत्तीशी संबंधित असणारा घटक अलंकारिक शब्द हा अभ्यासणार आहोत. या घटकाची अध्ययनिष्पत्ती याप्रमाणे आहे. हा आहे माझा परिचय. अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द म्हणजे मराठी भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण जे अर्थपूर्ण आशयपूर्ण शब्द वापरतो त्यांना अलंकारिक शब्द असे म्हणतात. अलंकारिक शब्दामुळे भाषेची समृद्धी वाढते, ही झाली व्याख्या. आता आपण याची उदाहरण पाहूया. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस, अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख, अळवावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारे, उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा, कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य, कळसूत्री बाहुले म्हणजे इतरांच्या तंत्राने चालणारा, कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा, काळी पहिलवान म्हणजे खडकुळा, कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू, कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा असणारा. पुढील शब्द आहे कोल्हे कुई म्हणजे शूद्र लोकांची बडबड, खडाजंगी म्हणजे मोठे भांडण, खुशाल चेंडू म्हणजे चैनीखोर माणूस, खेत्राची पूजा म्हणजेच अपशब्दाने खरडपट्टी काढणे, गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत, गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसलेला अथवा मूर्ख, गुरु किल्ली म्हणजेच मर्म किंवा रहस्य, गुळाचा गणपती म्हणजे मंदबुद्धीचा, घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा, गोरपड म्हणजेच चिकाटी धरणारा, 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व, जमदग्नीचा अवतार म्हणजे रागीट, ताटाखालचे मांजर म्हणजेच इतरांच्या तंत्राने वागणारा, दगडावरची रेख कधीही न बदलणारे, दळूबाई म्हणजेच भेकड मनुष्य, धोपट मार्ग म्हणजे सरळ अथवा नेहमीचा मार्ग, नवकोट नारायण खूप श्रीमंत, पाताळ यंत्री कारस्थान करणारा, पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू, पिकले पान म्हातारा, पोपट पंची अर्थ न कळता पाठांतर करणारा, बिनभाड्याचे घर तुरुंग, भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न, भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा, मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य, मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम, रामबाण औषध अचूक गुणकारी, लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री, शकुनी मामा कपटी मनुष्य, सूर्यवंशी उशिरा उठणारा. या पद्धतीने तुम्हीही अलंकारिक शब्दाचा सराव करायचा आहे. धन्यवाद.